रस्त्यांची झाली दैना, कुणाकडून काही भी होईना, प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासीनता। देऊळगाव राजा शहर बस स्थानक चौक ते बायपास चौफुली जाफराबाद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली, दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे, असा प्रश्न संजयनगर हकीम कॉलनीसह या रस्त्यावर असलेल्या शहरवासियांना तसेच वाहन चालकांना निर्माण झाला आहे। विशेष बाब म्हणजे सदर रस्त्यावर पोलीस स्टेशन, पोलीस उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, खंडपूर्णा कार्यालय, BSNL, तहसील कार्यालय, व्यंकटेश कॉलेज असे सर्व शासकीय महत्त्वाचे कार्यालय ह्याच मार्गावर आहे। परंतु तरीही सदर रस्त्यासंदर्भात संबंधित प्रशासन लोकप्रतिनिधीमध्ये उदासीनता दिसून येत आहे। रस्त्यांची दुरावस्था एवढी बिकट आहे की रस्त्यावरील डांबरीकरण गायब झाले, मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून रस्त्याची झाली दैना, कुणाकडून काही भी होईना असे म्हणायची वेळ परिसरातील जनतेवर आली आहे। देऊळगाव राजामधून बायपासला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। एकरी असलेला हा रस्ता पूर्णतः उखडून गेला असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत। डांबरीकरणाचा रस्ता मातीचा बनला आहे। उंचवटे आणि खड्डे यामुळे वाहनचालकांना वाहन चालवावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे। मागील अनेक कालावधीपासून रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे रस्ता उखडून मातीचा झाल्याचे चित्र आहे। तसेच दुचाकी चालक, वयोवृद्धांना, महिलांना खड्डे व उंचवटे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले। आजपर्यंत या रस्त्यावर अनेक महिला, पुरुष, वयोवृद्धांचे या खड्ड्यामुळे अपघात झाले आहे। मात्र रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे। रस्त्याची दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे।